इयत्ता दुसरी विषय मराठी पान नंबर 7 कविता 2 देवा तुझे किती सुंदर आकाश स्वाध्यायासह। देवा तुझे किती सुंदर आकाश। इयत्ता दुसरीची कविता सुंदर चालीवर गाऊया ऐकूया आणि आपण सुद्धा असं गाण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग करूया सुरुवात। देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सूर्य देतो। देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणी सुंदर पडे त्याचे, चांदणी सुंदर पडे त्याचे। देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर बेलींची सुंदर ही फुले, सुंदर बेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी, तशी आम्ही मुले देवा तुझी। देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश। बालमित्रांनो, चला तर मग ही कविता तुम्ही सुद्धा आपल्या ताई दादा सोबत सुंदर चालीवर म्हणून दाखवा। चला जाणून घेऊ, मला हे समजलं का कवितेत आलेले शब्दवर्थ। प्रकाश उजेड, सूर्य रवि दिनकर, आकाश आभाळ, चांदण्या तारे, पाखरे पक्षी, झाडे वृक्ष, फुले गोड मधुर। मला कवितेतून हे समजले, कोण काय देते कोण काय करते मी सांगू। सुंदर प्रकाश कोण देतो? सूर्य। सुंदर चांदणे कुणाचे पडते? चंद्राचे। गोड गाणे कोण गातात? पाखरे।
आम्ही मुले कुणाची आहोत? देवाची। कवितेत सुंदर शब्द कुणाकुणासाठी आलेला आहे सांग बरं। आकाश, प्रकाश, चांदण्या, चंद्र, चांदणे, झाडे, पाखरे, वेली, फुले। शाबास।